23 नोव्हेंबर 2019 पहाट उगवली तीच एक धक्कादायक राजकीय बातमी घेऊन भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आणि या बातमीनं राजकीय वर्तुळात हल्ला कल्लोळ माजला. पण ही खेळी नंतर फसली. आज त्या फसलेल्या शपथविधीची वर्षपूर्ती. विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, मी पुन्हा येईल अशी गर्जना देवेंद्र फडणवीसांनी केली होती. आपणच मुख्यमंत्री होणार याबाबत फडणवीसांना अपेक्षा होती. राज्यात 150 जागा मिळणार असे भाजप नेते सांगत होते, पण त्यांना 105 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 145 आमदारांची आवश्यकता होती. भाजपने 152 जागा लढल्या होत्या. सत्तेतील त्यांचे भागीदार शिवसेनेने 124 जागे उमेदवार दिले होते आणि एनडीएतील मित्रपक्षांनी 12 जागा लढवल्या होत्या. शिवसेनेचे 56 उमेदवार निवडून आले आणि मग सुरू झाली मुख्यमंत्री पदासाठीची रस्सीखेच. शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला, भाजपने निवडणुकीपूर्वी आम्हाला तसा शब्द दिला होता असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे होते. तर असा शब्द दिलाच नव्हता यावर भाजपचे नेते ठाम होते. तिथून दोन मित्रांमध्ये अंतर पडायला सुरुवात झाली. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी जवळीक साध्य आहे हे स्पष्ट होत होते. राज्यात सरकार स्थापन करायला कोणीच समोर येत नाही हे पाहून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दुसरीकडे काँग्रेसला 44 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी मान्यता देण्याचे संकेत राष्ट्रवादीकडून मिळत होते. जयंत पाटील यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी घेतले जात होते, त्यामुळे अजित पवार काही प्रमाणात नाराज होते आणि याच नाराजीचा फायदा घेण्याचे भाजपच्या चाणक्याने ठरवले. अजित पवारांच्या गटाचे किमान 40 आमदार येतील अशी अटकळ या नेत्यांनी बांधली. आपले 105, शिवसेना वगळून मित्रपक्ष व अपक्ष असे 15 आणि अजित पवार यांच्या गटाचे आमदार असे मिळून सरकार स्थापनेचा दावा करता येईल असा विचार करून खळ सुरू झाला. शिवसेनेबरोबर कुठलाच तोडगा निघण्याची शक्यता संपली होती. 22 नोव्हेंबरला मध्यरात्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील सोफिटेल हॉटेलमध्ये बैठक झाली. दिल्लीच्या धुराणींनीच पहाटेच राष्ट्रपती राजवट उठवल्याचा संदेश राज्यपालांना पाठवला आणि त्यानंतर अवघा महाराष्ट्र साखर झोपेत असताना राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची ही खेळी फार काळ टिकाव धरू शकली नाही आणि त्यांची ही सत्ता अल्पजीवी ठरली. राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. त्यामुळे 23 नोव्हेंबरला पहाटे झालेल्या शपथविधीनंतरचं फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद अल्पजीवी ठरलं. त्यांना अवघ्या 80 तासात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राच्या जनतेनं कबूल दिला असतानाही शिवसेनेनं युती तोडल्यानं राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्यांकडे विचारणा केली. त्यांनी स्थिर सरकारच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा दिला असे फडणवीस त्यावेळी म्हणाले होते. सरकार स्थापन होत नव्हते. कुणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार बनणार नाही असे आपण शरद पवार यांना सांगितले होते, त्यामुळे भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला असे अजितदादा म्हणाले होते. पण शेवटी शरद पवार यांचा अनुभव कामी आला आणि राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.